विदर्भ ऑटो चालक फेडरेशन तथा विदर्भ ऑटो रिक्शा महासंघ की ओर से अपनी मांगों के संदर्भ में जिलाधिकारी को निवेदन सौंपा गया। विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन और विदर्भ ऑटो रिक्शा चालक महासंघ की ओर से जिलाधिकारी के मार्फत मुख्यमंत्री को एक निवेदन सौंपा गया। निवेदन में संगठन ने मांग की है कि कोविड-19 संकट के दौरान ऑटो रिक्शा चालकों को तत्काल 10,000 रुपए की आर्थिक मदद दी जाए, साथ ही आत्महत्या करने वाले ऑटो रिक्शा परिवार के सदस्यों को 10,00,000 रुपए सरकारी मदद दी जाए। साथ ही जब तक कोविड-19 का संक्रमण चल रहा है, ऑटो रिक्शा चालकों को 5,000 रुपया मासिक दिया जाए। तो सुनिए इस संदर्भ में संगठन द्वारा क्या जानकारी दी गई। रिक्शा संदर्भामध्ये 4.5 महिन्यापासून ही शासन झोपेचं सोंग घेत आहे आणि या शासनाला जागे करण्यासाठी आज आम्ही विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशन व विदर्भ ऑटो रिक्षा चालक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे कोविडच्या 4.5 महिन्यामधून 1 रुपया बी आर्थिक मदत मिळाली नाही, अन्नधान्यसुद्धा आम्हाला मिळालेलं नाही। या संदर्भामध्ये आर्थिक मदत तात्काळ 10,000 रुपये शासनाने आम्हाला द्यावी। या कोविडच्या काळामध्ये अतोनात परेशान झालेल्या या संकट काळामधील 9 ऑटो रिक्षा चालकांनी आत्महत्या केली। नुकतेच काल 2 दिवसा अगोदर अजून 2 ऑटो रिक्षा चालकांनी आत्महत्या केली, तरी हे सरकार जागे होईना आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना तात्काळ अशा कुटुंबांना 10,00,000 रुपयाची मदत मिळावी अशी आमची मागणी आहे। आणि या अनुषंगाने कोविडचा काळ जवळपर्यंत संपत नाही तवपर्यंत 5,000 रुपये प्रति महिन्याच्या हिसाबाने या राज्य शासनाने आम्हाला द्यावे अशी आमची आवर्जून मागणी आहे। आणि या मागणीच्या प्रति आम्ही मागवल 4.5 महिन्यापासून शेकडो निवेदने या शासन स्तरावरती आम्ही दिलेले आहे, पण सरकार जागे होईना आणि म्हणून ह्या सरकारला जागे करण्यासाठी आज नारे निदर्शनाचा कार्यक्रम संपूर्ण विदर्भामध्ये आमच्या विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशन आणि विदर्भ ऑटो रिक्षा चालक महासंघाच्या वतीने घेण्यात येत आहे। आणि आज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या आंदोलनामध्ये विदर्भ ऑटो रिक्षा चालक कामगार संघटनेचे संपूर्ण तालुक्याचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र ऑटो असोसिएशनचे शाखा पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील हे सर्व आज इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही कोविड-19 च्या या काळामध्ये आमच्या या मागण्याला तात्काळ न्याय मिळावा म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिले।